So let's start with our exercise number one, image collection and average technique in rice and maize. First, botanical name of rice is Oryza sativa and it belongs to family Poaceae, having a cultivated species of Asian rice. African rice are different. Asian rice cultivated species are Oryza sativa, which having a chromosome number 24, diploid chromosome number 24, and it is widely distributed with three eco-geographical races, that is Indica race, Japonica race, and Javanica. ठीक है, लक्ष्य ठेवा, महत्त्वाचं आहे. इंडिका म्हणजे ऑरायझा सटायवा, इंडिका ही एक रेस आहे आपल्या इंडियामध्ये. जापोनिका जपान, जवनिका काही ठिकाणी चायना मध्ये, ही जवनिका स्पेसिस ही कल्टिवेट केली जाते, जी की एशियन राईस. ठीक आहे, एशियन राईस इंडिया, चायना, जपान ह्या एरियाज मध्ये, ही जी काही आहे श्रीलंका, थायलंड, या एशियन पार्ट मध्ये ही जी स्पेसिस सापडतात त्यामध्ये रेसेस आहेत इंडिया, इंडिका, जपानिका, जर्मनिका. लक्षात ठेवा, हे तुम्हाला जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत त्यासाठी हे विचारलं जाऊ शकतो. नेक्स्ट पुढचं जे आहे ते वाईल्ड स्पेसिस. वाईल्ड स्पेसिस ह्या 24 आहेत टोटल आणि कल्टिवेटेड स्पेसिस 2 आहेत, त्यामधले एशियन राईस मधले ओरायझा सटायवा आणि आफ्रिकन राईस मध्ये ओरायझा ग्लॅबरिमा. सो दीज टू आर द cultivated species and wild species are 24, including major species are Oryza rupifugan, Oryza nivara, then botanical description. So rice is an annual plant growing to a height of 60 to 150 centimeter, saranta 1.5 meter paryanta tyachi height, ardha te 1.5 meter height hi rice aste. So it has fibrous roots. The stem is erect and cylindrical, clump with the solid nodes and hollow internodes. आतमध्ये पोकळ इंटरनोड्स असतात, नोड्स ह्या सॉलिड असतात, थिक असतात पूर्णपणे. ठीक आहे, नोड इंटरनोड असे पार्ट असतात जे काय डीप आहेत त्या नोड पासून बाहेर इजेक्ट होत असतात. सो बर्ड्स इन द एक्सेल ऑफ बेसल लीव्स गिव राइज टू न्यू टिलर्स. So tillers may be primary, secondary or tertiary in pre-origin. So leaves are alternatively born in two rows along the side and linear with the parallel variation. So leaf consisting of two parts, that is sheath enclosing the stem of blade or a podocarpal lamina. The uppermost leaf below panicle is called as a flag leaf. Ji ekdam tokala je ka pan asta, theek hai, uppermost leaf je asta पॅनिकलच्या बरोबर खालच अटॅच असलेलं त्याला आपण झेंड्याचं पान किंवा फ्लॅग लीप असं म्हणतो. ठीक आहे, एकदम टॉप मोस्ट पान असतं कुठल्याही सिरियल क्रॉप मध्ये, एकदम पॅनिकलच्या जस्ट ऍडजस्टेड खालच आणि सगळ्यात टॉप मोस्ट जे काही पान असतं त्याला आपण फ्लॅग लीप असं म्हटलं जातं. ज्वार, बाजरा, मेज सगळ्यांमध्ये हे फ्लॅग लीप प्रेझेंट असतं, सिरियल बऱ्यापैकी हे प्रेझेंट असतं. ठीक आहे, then next the main rachis bears many primary and secondary branches and called as a rachilla on which single flower spikelets are developed. je spikelet as single single flower te tyavar bhi develop aste, ek single rachis je ek g middle axil portion asto, middle cha axil portion asto ear head cha, tela rachis asa mhanle jato. so each spikelet, spikelet mhanje ek single single flower je asto, each spikelet is perfect but in a complete flower. जे फ्लॉवर असतं हे कम्प्लीट असतं त्यामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम हे प्रेझेंट असतं. सो द यंग इनफ्लोरसन्स इज एनक्लोज्ड इन अ फ्लॅग लीफ विच अनफोल्ड्स फ्रॉम टॉप टू बेस. जे यंग लीफ, जे फ्लॅग लीफ आहे ते फ्लॅग लीफ हे जे काही इन्फ्लोरन्स असतो पॅनिकल किंवा इरेड आपण म्हणतो, तर ते पॅनिकल हे फ्लॅग लीफ मुळे पूर्णपणे कव्हर झालेलं असतं. ओके, सो इज स्पाइकलेट, आता प्रत्येक स्पाइकलेट कसा असतो आता ब्रीडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू आपण बघत आहोत. जे
एका राईस आणि व्हीट मध्ये एकसारखंच आहे कंडिशन, काय सेपरेट असे सांगायची गरज नाही. जी काय स्पॅकलेट असतंय ठीक आहे, त्यामध्ये दोन आउटर ब्लूम्स असतात विच आर व्हेरी स्मॉल नॅरो अँड शायनिंग अँड पॉइंटेड अँड अ फर्टाईल फ्लॉवर. जे स्पॅकलेट असतं पूर्णपणे फर्टाईल फ्लॉवर असतं, दोन्ही पण त्यामध्ये प्रेझेंट असतात. सो दिस फ्लॉवर इज एन्क्लोज्ड बाय अ लार्ज साईज बोट शेप पिलिया अँड फ्लॅट अँड डॅमा. आता बोट शेप सारखं असतं ते पिलिया असतं आणि फ्लॅटन जो असतो सपाट तो लॅमा असतो. बोथ पिलिया अँड लॅमा कवर्स दिस पर्टिक्युलर एम्ब्रियो ऑफ दिस स्पाइकलेट. ठीक आहे, स्पाइकलेट मध्ये जो काही एम्ब्रियो असतो तो कव्हर केला जातो, सीड हे कव्हर केलं पिलिया आणि लॅमा किंवा जे काही स्ट्रक्चर आहेत अँड्रोशियम आणि गायनोशियमचे हे स्ट्रक्चर पिलिया आणि लॅमा हे कव्हर करत असते. तो लॅमा लॅमा इज हेअरी पॉइंटेड विथ अ फाईन नोज अँड मे बी ऑन ऑन म्हणजे त्याला टोकेरी असं स्ट्रक्चर असू शकतं किंवा नसू शकतं. गावामध्ये बघा टोकेरी सारखं स्ट्रक्चर असतं, ऑन्स असतात बरेचसे स्पॅकलेट वरती कंपल्सरी ऑन्स असतात त्यामध्ये. देन पिलिया हॅज थ्री नर्व्स. लेमा अँड पिलिया एन्क्लोजर सिक्स स्टॅमेन्स विथ स्लेंडर फिलामेंट अँड अ पिस्टिल. जे काही स्टॅमेन्स आहेत लेमा अँड पिलिया त्यांच्यामध्ये हे स्टॅमेन्स प्रेझेंट असतात ठीक आहे, आणि पडवल पिस्टिल्स कन्सिस्ट ऑफ वन ओवरी. पिस्टिल मीन्स फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट कन्सिस्टिंग ऑफ वन ओवरी शॉर्ट स्टाईल अँड बियर्स टू प्लुमोज स्टिग्माज. ठीक आहे, प्लुमोज फिगरी स्टिग्माज असतात जे की एक सिंगल ओवरी त्या सिंगल स्पाइकलेट मध्ये असते, सॉरी हा सिंगल स्पाइकलेट मध्ये एक सिंगल ओवरी असते. Then parent is represented by two rounded smooth bodies called as the lodicles which are present at the base of the ovary. Lodicles हे बेस मध्ये असतात ठीक आहे, ज्याला आपण पेरेंट म्हणतो. सो ड्यूरिंग द अर्ली स्टेज स्पाइकलेट्स आर व्हाइट विथ द ग्रीन एंथर्स एंड क्लोज्ड स्टाइल्स. ऑन मॅच्युरिटी स्पाइकलेट्स टर्न ग्रीन एंड एंथर्स बिकम येलो एंड स्टाइल्स सेपरेट आउट फ्रॉम ईच अदर. सो आफ्टर फर्टिलायझेशन ओवरी डेव्हलप्स इनटू अ कॅरियोसिस. कॅरियोसिस मीन्स अ फ्रूट ऑफ दिस विथ सॉरी राईस क्रॉप, त्याला आपण म्हणतो कॅरियोसिस. तो जी काय ओवरी आहे ठीक आहे त्याचं ते जे काय साईमध्ये कन्वर्जन होतं, सारी भाताची जी काय साय आहे त्याला आपण कॅरियोसिस म्हणतो. सो आफ्टर द फर्टिलायझेशन ओवरी डेव्हलप्स इनटू अ कॅरियोसिस. देन द लिमा अँड पिलिया बिकम अ टफ अँड प्रोटेक्ट कॅरियोसिस ऍज अ हज. ठीक आहे, जे काही कवरिंग असतं लेमा आणि पिलियाच असतं. द मॅच्युअर राईस हार्वेस्टेड ऍज कवर्ड ग्रेन इज कॉल्ड ऍज अ टर्फ राईस ऑर ब्राऊन राईस ऑर इहल राईस. ठीक आहे, ज्याला आपण साय म्हणतो, साय म्हणजे काय डिहल राईस, हल केला म्हणजे तो भात झाला तांदूळ. ठीक आहे, फ्लॉवरिंग. Rice is predominantly self-pollinated crop, but natural outcrossing takes place at the extent of 0 to 3%. Blooming, that is opening of flowers, start from the top of the process downwards and continues over a period of 7 to 10 days. Je ka blooming mhanje flower cha je opening hota te kasa start hota top pasun khali khali te process hot jata. Thik hai, jeva je ka varche flower pahile ka varche flower je bloom hota त्यांचं इमॅस्क्युलेशन केलं जातं आणि जे खालचे इमॅच्युअर फ्लॉवर्स असतात ते कट करून टाकले जातात जेणेकरून क्रॉस पॉलिनेशन ते ओपन होऊ नये. जे वरचे पुन्हा हायब्रिडाइज केलं जातं विथ अदर पॅरेंट. सो बट मोस्ट ऑफ द फ्लॉवर्स ब्लूम विद इन 2 to 4 डेज फ्रॉम द इमर्जन्स ऑफ द पॅनिकल फ्रॉम द फ्लॅग लीफ ऑर बुट लीफ. बुट लीफ किंवा फ्लॅग लीफ मधून जे बाहेर पडतं ते पॅनिकल ते 2 ते 4 दिवसात पूर्ण फ्लॉवर होऊन जातं. सो इट टोटली डिपेंड्स अपॉन द व्हरायटी
variety. It varies with the variety. Measure of the flowers open during the morning hours, usually between the 9 to 10, 9 to 11 hours, depending upon the temperature range of 30 to 35 degrees Celsius and humidity of nearly about 70 to 80%. So the flowers remains open for a period of about 30 to 70 minutes and close after the fertilization. So enter dehiscence and shed pollen. जे फ्लावर ओपन कधी होतं त्याच वेळेस हे जे अँथर्स आहेत ते शेड होत असतात, ठीक आहे. त्याला आपण म्हणतो चस्मोगॅमी कंडिशन. टेक प्लेस सायमल्टेनियसली विथ द ओपनिंग ऑफ फ्लॉवर. सो दिस कंडिशन इज चस्मोगॅमी बिफोर द अँथेसिस. लोडिकल्स स्वेल बाय ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. जे लोडिकल्स आहेत ते वॉटर ऍब्सॉर्ब करतात आणि त्यामुळे पिलिया आणि लेमा ह्याला ते फोर्स प्रोड्यूस करतात आणि त्यामुळे पिलिया आणि लेमा हे ओपन व्हायला लागतात. सो ऍज अ रिझल्ट ऑफ विच द बेस ऑफ लेमा इज पुश आउटवर्ड अँड देअर बाय द लेमा सेपरेट्स आउट फ्रॉम द पिलिया रिझल्टिंग इन द ओपनिंग ऑफ द स्पाइकलेट जस्ट बिफोर द एंथेसिस. सो फिलामेंट्स बिगिन टू एलॉन्गेट अँड स्टिग्मा बिगिन्स टू ओपन अप. सो बोथ द फिलामेंट्स अँड स्टिग्मा कम आउट ऑफ फ्लोरेट अँड पॉलिनेशन टेक प्लेस बिफोर द कम्प्लीट ओपनिंग ऑफ फ्लावर. So after some period, lodicle start withering and lema gradually returns to its original position, closing the spikelet. So जे काही स्पाइकलेट आहे फक्त पॉलिनेशन हे ओपन होत असतं. जी काही लोडिकलची साईज जी पाणी ऍब्झॉर्ब करून वाढलेली असते ती पुन्हा कमी होते. त्यामुळे जी काही पेल्या आणि लेमा जे काही ओपन स्ट्रक्चर जे काही आतमधलं फ्लॉवर स्ट्रक्चर असतं ते ओपन केलेलं असतं आणि ते पुन्हा क्लोज होऊन आतमध्ये ते श्रिंक होतात आणि त्यामुळे ते क्लोज होतं आणि त्यामुळे पूर्णपणे स्ट्रक्चर हे क्लोज होऊन जात, ठीक आहे. नेक्स्ट हे झालं आता फ्लॉरिंग जी काही फ्लॉरिंग कंडिशन आहे या राईस क्रॉपची. आता महत्वाची हायब्रिडायझेशन टेक्निक. हायब्रिडायझेशन टेक्निक मध्ये महत्वाचे दोन आहेत. एक आहे इमेज कलेक्शन करायचं, दुसरं आहे त्याला क्रॉसिंग करायचं. सो इमेज कलेक्शन इट इज डन. Image collection, already I told you that image collection is the removal of male reproductive part from female parent before they dehiscence or before they their anthesis. Okay, flower open hoyacha agodar there is the kind male reproductive part hai female parent madla to remove karnyacha process la apan mhanto image collection. So it is done either in the afternoon or a previous day afternoon in the previous day or in the early morning on the day of pollination. So the ear head which has just emerged from the flag leaf is selected for the inspection. ta badla askele jata jene karun next day la tya badle je ka spikelet present ahet tya ear head madle te open hotil ani aplyale easily tya madhe hybrid program jo ahe to successful run karta yeil. So before the starting emasculation, all the spikelets which are already open are removed, and similarly spikelets from the upper half and lower 1/3 portion of the panicle are clipped. म्हणजे काय केलं जातं, कैची घेतली जाते, कैची नाही, प्रत्येक स्पाइकलेटचा एक तृतीयांश भाग हा कट केला जातो, ठीक आहे. का तर फ्लॉवर अजिबात ओपन होत नाही, ठीक आहे. लोडिकल्स मध्ये वॉटर कधी येईल तेव्हा ते ओपन, त्याऐवजी आपल्याला इमेस्कुलेशन करायचं असेल तर फक्त 1/3 पार्ट हा कट केला जातो जेणेकरून आतमधलं स्ट्रक्चर हे आपल्याला इझिली दिसेल आणि आपल्याला फोर्सेपच्या साह्याने किंवा निडलच्या साह्याने आतमध्ये जे काय अंतर, ठीक आहे, ते सगळेचे सगळे रिमूव्ह करता येईल थ्रू दिस इमेस्कुलेशन प्रोसिजर. सो द स्पाइकलेट्स विच आर लाइकली टू ओपन ऑन नेक्स्ट डे मॉर्निंग आर सिलेक्टेड फॉर द इमेस्कुलेशन. The lema and pilea of each florets are separated from each other by inserting a needle or a fine tip forceps from the top, and six anthers are removed on one by one with the help of this forceps. So emasculation can be speed by the insertion of pipette into the floret to collect the anthers. काय काय वेळ पिपेट पण टाकले जाते आणि पिपेटच्या साह्यानं
पुरेसे व्हॅक्यूमच्या सहाय्याने ते कलेक्ट केले जातात. सो पीपीटी इज अटॅच टू व्हॅक्यूम पंप फॉर द कलेक्टिंग अँथर्स इन मास मेथड फॉर इमेज कलेक्शन. हॉट वॉटर हॅव्हिंग अ टेम्परेचर बिटवीन 43 to 46 डिग्री सेल्सिअस इज कॅरीड इन अ थर्मस फ्लास्क इन द फील्ड. The pinnacle at proper stage for the emasculation is selected and inserted in the hot water in the thermos flask for 8 minutes for the temperature of 43 to 46 degrees Celsius for 6 minutes for time. Then 46 degrees Celsius, by this time, stamens from most of the florets protrude out. These stamens are, they bahar padle jatat. एवढे डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. सो द फ्लास्क इज रिमूव्ह अँड ऑल द प्रोस्टुटिंग अँथर्स आर रिमूव्ह विथ द फोर्स. सो द स्पाइकलेट्स विच डू नॉट ओपन अँड फ्रॉम विच अँथर्स डू नॉट प्रोस्टूट आउट आर क्लिप्ड ऑफ. ज्यातून स्पाइकलेट्स ज्या स्पाइकलेट्स मधून अँथर्स बाहेर पडत नाही असे जेवढे अँथर्स आहेत जेवढे स्पाइकलेट्स आहेत ते कट करून टाकले जातात. जे बाहेर पडलेले आहेत तेवढे फक्त कलेक्ट केले जातात. जे फ्लॉवर्स जे स्पाइकलेट्स आहेत तसेच ठेवले जातात. ठीक आहे. नेक्स्ट डे स्टेप त्याची काय त्यानंतर हे जे काय बाहेर काढलेले जेवढे काय अँथर्स आहेत त्यानंतर त्याला बटर पेपर बॅगने कव्हर केले जातात. सो द इमेस्क्युलर फ्लॉवर्स आर एक्झामिन विथ द लेन्स अँड द पेनिकल इज कव्हर्ड विथ द परफोरेटेड बटर पेपर बॅग अँड लेबल प्रॉपर. देन पॉलिनेशन प्रोसिजर. हायड्रेशन प्रोग्राम इमेस्क्युलेशन अँड पॉलिनेशन या दोन प्रोसेसनी कम्प्लीट होतो. ठीक आहे. तर पॉलिनेशन इट इज डन ऑन द नेक्स्ट डे मॉर्निंग. सो द मॅच्युअर अँथर्स आर कलेक्टेड फ्रॉम द प्रिव्हियसली प्रोटेक्टेड अँड सिलेक्टेड मेल पॅरेंट इन पेट्री डिश अँड डस्टेड ऑन द स्टिग्मास ऑफ इमॅस्क्युलेटेड फ्लॉवर विथ द हेल्प ऑफ ब्रश ऑर फोर्सेप. जे प्लांट ऍज अ फिमेल पॅरेंट म्हणून यूज केलेला आहे त्याचे आपण जे काय अँथर्स आहेत मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहेत हे सगळे रिमूव्ह केले जातात त्याचे आणि ते बटर पेपर बॅगने कव्हर केलं जातं. दुसऱ्या दिवशी काय केलं जातं जे मेल पॅरेंट म्हणून यूज करते त्याचे अँथर कलेक्ट केले जातात आणि ते अँथर्स पेट्री डिश मध्ये कलेक्ट केले जातात आणि कॅमल हेअरलाइन ब्रश असतो कलर लावायचा वॉटर कलर लावायचा ब्रश असतो त्याने ते त्या जे काय इमॅस्क्युलेटेड पॅनिकल आहे त्यावरती ते डस्ट केले जातात जेणेकरून तिथे पॉलिनेशन सक्सेसफुली व्हावं. सो इन द हॉट वॉटर मेटर pollination should be completed within the 30 minutes before the closure of the spikelets. So the pollinated panicle devil and bugs. So some of the breeding objective in this crop is higher grain yield, then wider adaptability, photo insensitivity and thermo insensitivity. Insensitive means insensitive to thermal condition and photo period condition. ठीक आहे. म्हणजे त्याच्या उत्पादनावर काही सुद्धा फरक पडत नाही. जास्त उष्णता असेल कमी उष्णता असेल जास्त लाईट टेम्परेचर असेल जास्त डे कंडिशन असेल जास्त हवर्सची कमी हवर्सची डे कंडिशन असेल तर त्या क्रॉपवरती कोणताही फरक पडत नाही त्याच्या इल्डिंग पोटेन्शियलवरती. त्याला आपण म्हणतो इनसेन्सिटिव्ह टू पर्टिक्युलर अबायोटिक कंडिशन्स. देन सेमी इरेक्ट अँड सेमी स्प्रेडिंग ग्रोथ हॅबिट दॅट इज टॉलरंट टू लॉजिंग कंडिशन. ठीक आहे. देन अर्ली टू मिड लेट मॅच्युरिटी. देन हाय टिलरिंग विथ मोर प्रोडक्टिव्ह सिंक्रोनस टिलर्स एकाच वेळेस ते मॅच्युअर झाले पाहिजे आणि त्याचे जी काय फुटव्याची क्षमता आहे ती जास्त असली पाहिजे. नॉन शॅटरिंग हॅबिट जो तांदूळ आहे तो पडला नाही पाहिजे जमिनीवरती मॅच्युरिटीच्या वेळेस. जास्तीत जास्त कमी कमी त्याचा लॉस शॅटरिंग थ्रू झाला पाहिजे. देन रेझिस्टन्स टॉलरन्स टू डिफरंट डिसीज लाईक स्टेम रॉट बॅक्टेरियल लिप लाईट एलेमेंथोस्पोरियम then dust, persistent virus and protozoa insects or pests like stem borer, palm leaf fly, drum plant offcut or rice. Then tolerant to different abiotic conditions like drought, waterlogging, alkalinity or salinity condition and cold condition. Then different quality characters which are to be developed or which are to be incorporated in this crop are like improved aroma. That is depend upon the volatile aromatic compound jo basmati rice madhe vegare khup mahatvacha part hai. Then long slender transparent kernels having better elongation and expansion after the cooking jevada lambda tandoor todja asle
डिमांड असतो जास्त रेट असतो. देन बेटर मिलिंग क्वालिटी दॅट इज राईस रिकव्हरी निअरली अबाउट 70-80%. जनरली 50-55% ही रिकव्हरी असते. तरी पण जेवढी जास्त जी काही क्वालिटी आहे ती डेव्हलप करण्यात येते. देन बेटर कुकिंग क्वालिटी दॅट इज नॉन स्टिकनेस डिपेंड्स अपॉन द अनालिसिस कंटेन इंडियन इंटरमिडिएट अमाइलेज टाइप दॅट इज अ टाइप 21-25%. देन ड्राय अँड फ्लफी आफ्टर द कुकिंग. देन जेलिनायटायझेशन टेम्परेचर इज 53-80°C. देन हाय प्रोटीन कंटेंट दॅट इज अ कंटेंट ऑफ लायसिन इज टू बी हाय. देन बेटर स्वीट डॉर्मन्सी. सो दीज आर सम क्वालिटी पॅरामीटर्स. देन सम ऑफ द अचीवमेंट्स फर्स्ट बाय डिफरंट ब्रीडिंग मेथड्स डिफरंट cultivars are developed, different kinds or varieties are developed through the introduction 10-1 hatching netting word. IR8, IR20 and IR36 are introduced into the India. Then by the selection procedure, Tulsapur 1, Ambai Mohar, then Dharma, then Basmati 370, Ambika are selected. Then by the pedigree method, Karzat 187, राधानगरी 185-2, पुसा 33, जया रत्ना रत्नागिरी 24, एसीके 5, इंद्रायणी, देन डरना पवना कर्जत 14-7, देन केजीटी 1, परभणी आविष्कार फुले राधा फुले भोगावती आर डेव्हलप थ्रू दिस पेडीग्री मेथड. बाय द म्युटेशनल ब्रीडिंग प्रभावती दॅट इज अ PB1-1 इज डेव्हलप. By the anthraculture, Parag is developed. By the hybridization technique, Sahyadri series, that is Sahyadri 2-3 and Karzat hybrid are developed by through this hybridization technique. So this is about the rice crop. So this is a flower need by what is lema, what is mean by philia. अटेंडिंग घेणार मी व्हिडिओ ऑन ठेवा सगळ्यांनी. फ्लॉवर स्ट्रक्चर बेसमेंट जे काय स्पाइकलेट्स आहे पेडिसेल असते ठीक आहे. त्यानंतर ल्युडिकुल्स जे बेसमेंटला असते ठीक आहे. लेमा आणि पिलिया त्यांच्या आतमध्येच असते. बेसला ल्युडिकुल्स असतात दोन ठीक आहे. ते वॉटर ऍब्सॉर्ब करतात आणि पिले आणि लेमा ओपन करतात ठीक आहे. त्यानंतर ओरी ओरी फिदरी ओरी स्टिग्मा असतात. एकदम शॉर्ट स्टाईल असतो आणि बेसमेंटला असते ठीक आहे. ज्याला आपण कार्पेल म्हणतो स्टिग्मा स्टाईल ओरीला कार्पेल. आणि स्टामेन जे अँथर आणि फिलामेंट्स टोटल 6 अँथर असतात फिलामेंट अटॅच. हे टोटल रिमूव्ह केले जातात इमॅस्क्युलेशन मध्ये अँथर्स ठीक आहे. स्ट्रक्चर बघा स्पाइकलेट फोटोग्राफ पिलिया लेमा ठीक आहे. बोट शेप असतं ते पिलिया असतं फ्लॅट असतो तो लेमा असतो. लक्षात घ्या कसं फ्लोरेट सिंगल सिंगल फ्लोरेट ठीक आहे. आता की एकदम कला असतो तो ऑन असतो. नव्ज पिलिया 3 नव्ज असतात ठीक आहे. बोटला 1 नव्ह असते पिलेला 1 नव असते आणि लेमाला 3 नवज असतात ठीक आहे. नेक्स्ट क्रॉप मेज राईट झाला. आता मेज मेज ज्या मेज कल्टिवेटेड स्पेसिस हॅविंग क्रोमोझोम 20 फॅमिली पोयासी हॅविंग वाईल्ड स्पेसिस आर जिया डुप्लेपेरनिस अँड
Yeah, Mexicana which is also having a chromosome number 20. Botanical description. First, it has a fibrous and adventitious roots. Stem is thick with the distinct nodes and internodes. Each leaf consists of deep sheath that is surrounding stem and leaf blade lamina. So leaf blade or leaf lamina is broad and long with the parallel venation and dull green in color. Then being monoecious plant, stem terminates into the male inflorescence at growing tip is called as a tassel. ठीक है. जे काय मेल आणि फीमेल रिप्रोडक्टिव ऑर्गन असतात या क्रॉप मध्ये मेज क्रॉप मध्ये हे वेगवेगळ्या पोझिशनला असतात त्याला आपण म्हणतो मोनोशियस कंडिशन. सो मोनोशियस कंडिशन मुळे जे काय हायब्रिडेशन प्रोग्राम आहे त्यासाठी आपल्याला डिटॅचिंग ही प्रोसिजर करावी लागते. तुम्हाला सी टेक्नॉलॉजी सांगितलं होतं. सो लॅटरल शूट्स बियर फिमेल इन्फ्लोरसन्स स्पॅडिक्स इन द लीफ एक्सेल नोन एज अ इयर ऑफ कॉर्न. जे कणीस लागतं ते कणीस असतं फिमेल पार्ट. ठीक आहे. त्या जे काही कणीस लागतं त्या ठिकाणी ज्या टॅसल्स असतात त्यांचे जे काही अँथर्स आहेत ते तिथे ड्रॉप होत असतात आणि त्यामुळे तिथे क्रॉस पॉलिनेशन किंवा पॉलिनेशन होत असत. सो द टॅसल्स इन ब्रांचेस पॅनिकल इन विच ब्रांचेस कन्सिस्ट ऑफ पेअर स्पाइकलेट अँड वन ससेल अँड द अदर आर पेडिसलेट. जे काही टॅसल्स असतात त्या
ओके नेटवर्कचा इश्यू झालेला. आवाज येतोय माझा? अनम्यूट करू सांगा, आवाज येतोय का? यस सर. हा नेटवर्कच नव्हतं गेलं नेटवर्क, त्यामुळे काय करू. ठीक आहे, स्क्रीन दिसते? यस सर. तुरा आपण म्हणतो मध्ये जो काही तुरा असतो तो असतो टॉप मोस्ट पार्टला बेल, जे काय अँथर्स असतात ते तिथे बेल पार्ट तिथे प्रेझेंट असतात. ठीक आहे, त्यामध्ये पेडिसिलेट आणि ससाइल, ससाइल म्हणजे फी. ठीक आहे, पेडिसिलेट जे असतात अँथर्स मध्ये जे काय स्पायकलेट असतात, एक ससाइल असतो आणि त्याला तो जो काय स्पायकलेट असतो जो काही पेडिसिलेट फॉर्म मध्ये त्याला तो अटॅच असतो. सो इच स्पायकलेट इज एन्क्लोज बाय टू ग्लूम्स अँड हॅज टू फ्लोरेट्स इच विथ ओवल कॉनकेव्ह लेमा अँड मेम्ब्रेनस पीडिया. सो थ्री स्टॅमेन्स, टू लोड्युकल्स अँड अ रुडिमेंटरी पिस्टिल इज प्रेझेंट. सो रुडिमेंटरी म्हणजे इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये दोन लोड्युकल्स असतात आणि तीन स्टॅमेन्स त्या एका सिंगल स्पायकलेट मध्ये प्रेझेंट असतात. आता जो रुडिमेंटरी पिस्टिल ठीक आहे असल्यामुळे त्यामध्ये त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सीड सेटिंग होऊ शकत नाही. जे काय सीड सेटिंग होतं ते पूर्णपणे पिस्टिल जो टोटल पार्ट प्रेझेंट असतो ऍज अ स्पॅडिक्स म्हणजे जो काही कॉर्ब ठीक आहे त्यामध्ये ते प्रेझेंट असतात आणि तिथे ते सीड सेटिंग होत असतं. सो वन ऑर टू लॅटरल शूट बर्ड्स बिअर इन फिमेल इन्फ्लोरेसन्स स्पॅडिक्स नोन ऍज अ इअर ऑर कॉर्ब. सो इट इज अ मॉडिफाइड लॅटरल ब्रांच डेव्हलप फ्रॉम द ऑक्सिलरी बर्ड and each cob is composed of compressed internode or a branch. So among them, lower nodes of axil form a particular husk that is a modified leaves in the form of overlapping sheaths. Je ka overlapping covering asta tya cob varti tyala apan sheaths mhanto. Thik hai, te modified leaves astat. Thik hai. Next, ear or cob is developed from the short stout axis of this branch. Well, on the ear shoot, pistillate spikelets are born in pairs in a longitudinal rows. Each sessile spikelet has two flowers. Je single sessile flowers asta spikelets tya madhe dol flowers astat, one fertile and one is sterile. The lower flower remains rudimentary and reduced to lema and pilia and non functional, while upper flower contains knob shaped ori surrounded by a broad small lema and thin pilia. So it is also provided that the long silky hairy which behaves like style and stigma throughout the length. Just style and stigma je kesra astat baga scop madhe thik hai, te style and stigma ekatr astat tya madhe kuntei part varti pollen grain jari padla tar to aat madhe pollen to form karun aat madhe ori fertilize karat asto. So all these styles, that is silky hairs of many spikelets when emerge from top of the husk are called as a silk. Je spadix kiwa cob da bahar alele asat middle position var di je bahar alele kesar asat tela apan silks mhanto, which remain receptive along entire length. Akya length madhe te purnapane receptive astat. Thik hai, asa nahi ki baba ekdam tokala baga apan bare crop madhe stigma hai tokala astat, but tithe te receptivity शो करत असतात, तिथेच ते अँथर सेम पडले तर तिथे ते जर्मिनेट होत नाही. मेज मध्ये टोटल जी काय सिल्क असते ही पूर्णपणे रिसेप्टिव्ह असते अख्या लेंथ मध्ये. साउंड ब्रेक होत आहे सर. कंडिशन म्हणजे काय तर जे काय अँथर असतात हे अगोदर मॅच्युअर असतात. प्रोटोगायनस कंडिशन बाजरामध्ये प्रेझेंट असते, तिथे काय होतं पहिल्यांदा गायनोशियम मॅच्युअर होतं नंतर अँड्रोशियम मॅच्युअर होतं. सो इन द मेज क्रॉप पर्टिक्युलर प्रोटेंडस ड्यू टू द प्रोटेंडस कंडिशन anthers are mature 1 to 3 days before the female spikelets, that is the before the emergence of silk.
So blooming starts in the tassel takes nearly about 14 days to complete flowering. Pollen after the shedding begins 1 to 3 days before the emergence of silk and continues for 3 to 4 days, after which silks are ready for the pollination. So the pollens are viable for 12 to 18 hours. जे काय पोलन ग्रेन्स जे शेड झालेले असतात ते 12 ते 18 आवर्स ते वायबल असतात. इन फिमेल फ्लॉवर्स दॅट इज कॉप द स्पाइकलेट्स द बेस ऑफ द कॉप ऑफ दिस स्पाइकलेट्स इलॉन्गेट फर्स्ट अँड प्रोग्रेस अपवर्ड टिल इमर्ज ऑफ द पोलन. डेव्हलप ऑफ सिल्क टेक प्लेस अबाउट द 2 to 5 days. Stage is receptive for the 4 days. Pollination is influenced by particular wind or particular tassels. जे काय पॉलिनेशन आहे हे विंड थ्रू हे पर्टिक्युलर होत असतं. बऱ्याच वेळेस स्टिक काठी घेऊन आतमध्ये पॉलिनेशन करण्यासाठी माणसं त्या झाडावरती मारत असतात, त्यामुळे ते पोलन डस्ट ही उडत असते. सो आफ्टर द फर्टिलायझेशन वन सीडेड फ्रूट दॅट इज कॅरिओप्सिस नोन ऍज अ कर्नल इज फॉर्म. त्या सिंगल सिंगल कर्नेल त्या मक्याच्या दाणा मका असते, ठीक आहे, कणीस असतं कणसामध्ये सिंगल सिंगल मका ही तयार होते, त्या मकेला आपण कर्नल म्हणतो. सो हायब्रिडेशन टेक्निक, सो इमॅस्क्युलेशन, फर्स्ट इमॅस्क्युलेशन मीन्स रिमूवल ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. सो इन दिस केस मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट इज द टॅसल. सो टॅसल इज रिमूव्ड बाय द डिटॅसलिंग प्रोसेस. सो द टॅसल्स ऑफ द फिमेल प्लांट इज रिमूव्ड इमिडिएटली आफ्टर ऍज सून ऍज अपियर ऑर पर्टिक्युलर इमर्ज. So the process of removing the tassel before the dehiscence of the anther is called as a detasseling. Detasseling means the process of removing of the tassel before dehiscence of anthers is called as a detasseling. So it is always done in the evening session. Ear shoot which is emerging from leaf sheet is bagged 1 to 2 days before the silk emerges. So when the silk emerges, the ear shoot is cut back 1 to 2 inches before or below the tip of the husk on the previous days of pollination. Je kai ear ait te cut kele jatat tyanantar silk emerge hoycha agodar te je kai pollination cha agodar te tips te cut kele jatat, theek hai. Then pollination, so the tassels of the selected male parent is also covered with the bag on the following day in the morning between 9 to 10 a.m. and pollens from the tassel bags are dusted over the silk of the female, that is cob or ear or spadix. So the bags covered on the ear shoot is termed, and bag of the tassel of the male parent may be placed over the cob and labeled properly, and care should be taken to avoid the cross or outcrossing of the silk with the foreign pollen. Je kay aplyala क्रॉसिंग करायचं मेल पॅरेंटचं त्याचं फक्त तिथे पोलन ग्रेन्स हे पडलं पाहिजे, दुसरं कोणाचं पडलं गेलं नाही पाहिजे, ही केअर घेतली जाते. सम ऑफ द ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह आर लाईक हाय ग्रेन अँड हाय फॉडर कंडिशन फॉडर ग्रेन इल्ड. देन नेक्स्ट इज अर्ली मॅच्युरिटी अँड प्रोटीन सेन्सिटिव्हिटी. देन रिस्पॉन्स टू हाय डोस ऑफ फर्टिलायझर्स. देन वाइडर अडॅप्टेबिलिटी टू द सॉइल अँड क्लायमेटिक कंडिशन. का तुम्हाला घ्यायचंय? कितीला घ्यायचे तुम्हाला? ठीक आहे, एंड करतो मी 5 मिनिटात. देन इंडस्ट्रियल क्वालिटीज लाईक स्टार्च कंटेंट, ऑइल कंटेंट अँड ऑपक टू नेचर ऑफ द हाय लायसिन अँड ट्रिप्टोफेन कंटेंट. देन टॉलरन्स ऑर रेसिस्टंट टू पर्टिक्युलर डिसीज लाईक शूट रूट स्टॉक ऑर इयर रूट्स. देन लेड विल्ट, देन सीडलिंग ब्लाइट डिसीज, देन लेड ब्लाइट, a leaf blight and leaf spot disease, then downy mildew and mosaic virus. Some tolerance against pest like stag borers, pyrella, leaf roller and armyworm. Then tolerant or resistant to lodging moisture stress or long dry space. During the long dry space that they were open tolerant asave lagtat. Then some of the achievements in particular mask by the mask selection T41, then by population improvement different composites like Ambar, Jawahar, Vijay, Manjri, Humis, Hunis, African Tal, Kisan, Ranga, Karvir, Shakti MPQ-13 are developed. By the hybrid technique, by triple hybrids, Ganga Safed 2, Ganga 5, Ganga 11, Ganga High and High Stars are developed.
and by the double hybrids, Deccan double hybrid, Deccan 101, Deccan 103 are developed. Other triple hybrid, double hybrid manje kay? Other parent 1 and parent 2, hence across kela single hybrid zala. Parent 1 and parent 2, hence across kela hybrid 1. Parent 3, parent 4, hence across kela hybrid 2. Hybrid 1, hybrid 2, hence across kela hybrid 3. Hela apan mhanto double cross. ट्रिपल म्हणजे तीन वेळा असे या मेज क्रॉप मध्ये बरेचसे हायब्रिड्स डेव्हलप केलेले आहेत. जो काही इन्फ्लुएन्स आहे मेजचा तो बघा. जो मेज ज्याला आपण टॅसम म्हणतो, ठीक आहे, तर तीन स्थित बघा. एक फर्स्ट जी काय स्पायकलेट असते ते पूर्णपणे पेडिसिलेट असते, दुसरी ससाय असते, बेसमेंटला अटॅच असते, ठीक आहे, मेल इन्फ्लुएन्सची. फिमेल इन्फ्लुएन्स जो काही फिमेल फ्लोरेट असतो बेसमेंटला जो अटॅच असतो कंसामध्ये त्याच्यापासून जी काही सिल्क निघते किंवा स्टिग्मा जी, ठीक आहे, फिमेल इन्फ्लुएन्स पार्ट आहे. पिक्चर मध्ये नीट दिसते सगळ्यांना, दिसते का इमेज, दिसते क्लिअर? सो मेल इन्फ्लुएन्स कंपोजेस ऑफ फर्स्ट स्पायकलेट विथ टू फ्लोरेट इच विथ सेट्स ऑफ थ्री अँथर्स. दोन फ्लोरेट्स असतात आणि त्या प्रत्येक दोन फ्लोरेट मध्ये प्रत्येकी तीन अँथर्स प्रेझेंट असतात. आणि सेकंड स्पायकलेट ही पूर्णपणे ससायल असते, ठीक आहे, आणि ती त्यामध्ये जे काय अँथर्स असतात हे अपसेंट असतात. इकडे फिमेल इन्फ्लुएन्स जो असतो त्यामध्ये फिमेल फ्लोरेट जो काय कॅरोसिस तयार करत असतो आफ्टर पॉलिनेशन फर्टिलायझेशन प्रोसेस, ठीक आहे, त्याला अटॅच असते स्टिग्मा किंवा स्टाइल सिंगल. Then dissected male flowers, that is carpel of female flower. पहिलं जे काय चित्र दिसते ते dissected male flowers, जे dissection केलेलं आहे ते तुम्हाला करायचं dissection हे सर. त्यामध्ये तीन stamens anthers आहेत, दोन lodicles आहेत, pilia आणि lemma आहे, flowering glume आणि pilia आणि glume 1 glume 2 हे base आहेत, ठीक आहे. दुसरा जे पार्ट दाखवलेला आहे तो आहे ओवरीचा पार्ट, सिल्क ओवरी, ठीक आहे. ओके, काय क्वेरीज आहेत का कोणाला? एक्सरसाइज वरती क्वेरीज आहेत का कोणाला?